तब्बल 1.5 वर्षानंतर रत्नागिरी जिल्ह्यात एसटी पूर्ण क्षमतेने धावणाऱ्या वस्तीच्या गाड्यांसह सर्व गाड्या आता पूर्ण क्षमतेने धावणार असून एसटीला देखील यातून चांगला महसूल मिळणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रोहते वीर या 46 किलोमीटर रेल्वे मार्गावरील दुपत्रीकरण पूर्ण झालंय, त्यामुळे आता रेल्वेचा वेग वाढणार आहे. 11वीत प्रवेश घेणाऱ्या स्वतःचे जात प्रमाणपत्र नाही अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना वडिलांचं जात प्रमाणपत्र सादर करून तात्पुरता प्रवेश घेण्याची सोय करण्यात आली आहे. राणे शिवसेना वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. राऊत यांच्या घरी आणि सामनाच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवल्यानं तिथं छावणीचं स्वरूप आलंय. संजय राऊत यांना पक्षांतर्गत धोका वाढला असेल, कारण पुढे पुढे तेच दिसत आहेत आणि त्यामुळे शिवसेना पक्षाचं नेतृत्व करताना ते दिसत आहेत. ते संपादक आणि माझे मित्र असल्यानं मला भीती आहे असा टोला आशिष शेलार यांनी लगावलाय. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधील घरावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. एका अनोळखी महिलेनं ही दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. अनिल परब यांनी केलेल्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाईचे आदेशही दिले गेलेत, त्यानंतरही एखादा मंत्री मंत्रिमंडळात कसं राहू शकतो? अनिल परबांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. ठाकरे सरकार निर्बंधांचा धंदा करतंय, वाटा मिळाला की निर्बंध सैल होतात, त्यामुळे रेस्टॉरंटवाले भेटले आणि त्यांना सूट मिळाली, म्हणून निर्बंधांचा धंदा ठाकरे सरकारनं बंद करावा असा इशारा आशिष शेलार यांनी दिलाय. ओबीसींना भटक्या विमुक्तांना आरक्षण देण्यासाठी आम्ही वाटेल ते करू असं सांगताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडायला तयार असल्याचं म्हटलंय. सिंधुदुर्गात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत काहीशी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आज कोरोनाचे 73 नवे रुग्ण मिळाले. सिंधुदुर्गातून बुधवारी 51 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सिंधुदुर्गात कोरोनामुळे मृतांची संख्या 1364 पोहोचली आहे. मागील 24 तासात 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. एलपीजी सिलेंडर आणखीन महाग झालाय. 1 सप्टेंबर पासून विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 25 रुपयांनी वाढली आहे. आरबीआय बँकेच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार सप्टेंबर महिन्यात बँका 7 दिवस बंद राहतील. सोबतच 4 रविवार आणि दुसरा 4th शनिवार या दिवसांच्या सुट्टीसह एकूण 12 दिवस सुट्टी असतील. गेले काही महिने जीएसटी कलेक्शन 1 लाख कोटींच्या पार जमा होत आहे. ऑगस्ट महिन्यातही 1 लाख कोटींच्या पार कलेक्शन झालंय. सुरक्षेच्या कारणास्तव व्हॉट्सअपनं 16 जून ते 31 जुलै या 1.5 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 30,27,000 अकाउंटवर बंदी आणली आहे. दिग्गज अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कंडोम वापरल्याचा अर्थ असा नाही की संमतीनं सेक्स केला अशी टिप्पणी मुंबईच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजय श्री जय घरत यांनी बलात्कार प्रकरणाची सुनावणी करताना केली आहे. देशात गेल्या 5 दिवसांत दुसऱ्यांदा एकाच दिवशी कोरोना लसीचे 1 कोटी डोस देण्याचा विक्रम करण्यात आलाय. मंगळवारी एकाच दिवसात तब्बल 1.30 कोटी लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आलाय. येत्या काळात वायू प्रदूषणामुळे सुमारे 40% भारतीयांचं आयुर्मान 9 वर्षांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. IPCC या संदर्भात एक अहवाल जारी केलाय. USS अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेवरून उड्डाण घेतलेले एक अमेरिकन लष्करी हेलिकॉप्टर बुधवारी सॅन डिएगो जवळ समुद्रात कोसळलं असं अमेरिकी नौदलानं एका निवेदनात म्हटलंय. ISIS या दहशतवादी संघटनेसोबत संबंध असल्याचा संशय असणारे 25 भारतीय NIA वॉन्टेड यादीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. यापैकी काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यताही वर्तवण्यात येते. टोकियो पॅरॉलिम्पिकमध्ये भारतानं आजवरची सर्वोत्तम कामगिरी करत 10 पदकं जिंकली आहेत. काल उंच उडीत भारतानं रौप्य आणि कांस्य पदक जिंकून हा इतिहास घडवलाय. पंचशीर प्रांताचा ताबा घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करणाऱ्या तालिबानला मोठा झटका बसलाय. जवळपास 350 तालिबानी ठार तर 40 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचा दावा नॉर्दर्न अलायन्सनं केलाय. दिवसेंदिवस तालिबान्यांचा क्रूर चेहरा समोर येतोय. तालिबान्यांनी एका समलिंगी व्यक्तीला मारहाण करत बलात्कार केल्याची घटना काबूल शहरात घडली आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो,
बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।